लोकसभेत जे ट्रिपल तलाक बिल मंजूर झालं त्याला शिवसेनेने याआधी देखील पाठिंबा दिला होता. मुस्लिम महिलांवरील अत्याचार रोखले पाहिजेत. SMS आणि ईमेल द्वारे महिलांना तलाक दिला जातोय हे अत्यंत गंभीर आहे असं वक्तव्य आमदार मनीषा कायदेंनी विधान परिषदेत बोलताना केलं. ट्रिपल तलाक बिल बहुमतानं पारित होत असताना काँग्रेसने गोंधळ घातला, त्यांनी आपले खरे रूप दाखवले असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. याविषयी त्या आणखीन काय म्हणाल्या ते आपण जाणून घेऊयात. ट्रिपल तलाकचं जे बिल मांडण्यात आलं त्याला शिवसेनेने पहिल्यापासूनच समर्थन दिलेलं आहे आणि मुस्लिम महिलांची होणारी कुचंबणा, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार हे रोखण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तलाक हे 3-4 प्रकारचे आहेत असं समजतं, परंतु ट्रिपल तलाक हा सगळ्यात एक अतिशय गंभीर प्रकारचा होता, कारण एका SMS द्वारे किंवा एका ईमेलद्वारे जो नवरा आहे तो त्या मुस्लिम महिलेला म्हणजे स्वतःच्या पत्नीला तलाक एकदा, दोनदा, तीनदा केवळ SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे तलाक देत होता आणि हे अतिशय गंभीर होतं. आणि याच्यामध्ये बहुमताने हे विधेयक आज पारित झालेलं आहे त्याचा आम्हाला आनंद आहे, परंतु काँग्रेसची जी भूमिका आहे ती अतिशय वाईट आहे. म्हणजे एकीकडे मुस्लिम समाजाचा पुळका दाखवायचा, त्यांच्याबद्दल खूप आस्था व्यक्त करायची, परंतु त्यांचे जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा त्याच्यावर अन्यायकारक असं वर्तन करायचं. शाहबानो प्रकरण झालं, जेव्हा शाहबानोला रितसर डिवोर्स मिळाल्यानंतर तिला जी पोटगी मिळायला पाहिजे होती तेव्हाही काँग्रेसवाल्यांनी गदारोळ घातला आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय खारिज करून एक ऑर्डिनन्स काढलं. त्याच्यामुळे काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे ती आज पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर सिद्ध झालेली आहे की काँग्रेसनी मुस्लिमांचा उपयोग केवळ मतांसाठी केला, त्यांचं लांगुलचालन केलं आणि केवळ इतकी वर्ष त्यांची मतं मिळवलेली आहेत. सुमारे 4 वर्ष झाले महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या नेमणुकीवर बंदी होती आणि ही बंदी उठली आणि एक आदेश गव्हर्नमेंटचा निघाला की आता या नियुक्त्या ज्या सुरू करण्यात याव्या, त्यामुळे 4000 वर नियुक्त्या होणं अपेक्षित आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया पुन्हा थांबली. आज मोठ्या प्रमाणात भरती महाविद्यालयांमध्ये बाकी आहे, कंत्राटी प्राध्यापक काम करतायत, खूप थोड्या पगारावर काम करतायत, त्यांच्या रितसर नेमणुका होणं बाकी आहे. परंतु सरकारी जे जॉईंट डायरेक्टर कार्यालय असेल त्या त्या विभागातलं आणि जे संस्थाचालक आहे त्यांचं कुठेतरी संधान दिसतं आहे आणि याच्यामध्ये प्राध्यापकांकडनं सरळ सरळ मागणी करण्याचे असे आमच्या कानावर अशा गोष्टी आलेल्या आहेत. काही प्राध्यापकही आम्हाला येऊन भेटलेत की आमच्याकडनं 15 लाख, 20 लाख, 40 लाख अशी मागणी होती आहे, कारण 7वा वेतन आयोग लागल्यानंतर पगार वाढलेले आहेत आणि त्यामुळे पगार चांगले झाल्यामुळे आता आम्हालाही काहीतरी द्या, तुम्हाला एडेड कॉलेजेसमध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे हा अतिशय वाईट असा प्रकार सुरुवात ह्याला झालेली होती.